आणि अथवा 23 तारांना। कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे। एकाच वेळी सारख्या विषयांवर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच दिसर दिसून आला आहे। नागपूर शहरात लॉकडाऊन न लावता स्मार्ट ॲक्शन प्लॅन तयार करावा अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। तर प्रशासनानं लॉकडाऊन लावल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू असा इशाराच महापौर संदीप जोशी यांनी दुसऱ्या बैठकीत दिला आहे। लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून नागपूर शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे। लॉकडाऊन संदर्भात मनपाच्या सभागृहात बैठक होती, यात पुढील रूपरेषेवर चर्चा होणार होती। नेमकी याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली। 12 मीटरहून अधिक रुंदीचा रस्ता आहे, तिथे समविषम नियम न लावता दोन्ही बाजूची दुकाने उघडायला परवानगी दिली पाहिजे। शहरासह दुकानदारांकडून अवैध पद्धतीने दंड वसूलण्यात येत आहे, याची स्थायी समितीकडून परवानगी घेण्यात आलेली नाहीये। मनपा प्रशासन आणि काही हॉटेल संचालकांचे साठे लोटे आहे। 14 दिवस क्वारंटाईन ठेवून बिल वाढवण्यात येत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे। नागपूर शहरात लॉकडाऊन व्हावा की नाही व्हावा याकरता आज शहरातील माननीय 2 खासदार, शहरातील 7 आमदार या सर्वांची बैठक महानगरपालिकेत बोलावण्यात आली। या ठिकाणी लॉकडाऊन व्हावा की न व्हावा याच्याबद्दल अनेक मतांतरे असताना एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की लॉकडाऊन हे काही अंतिम सोल्युशन नाही आहे। यापूर्वी देखील लॉकडाऊन लावलेलं होतं, परंतु त्यानंतर देखील केसेस जे आहे त्या केसेस या शहरात वाढतच आहे। असं असताना लॉकडाऊन लावल्यानंतर आपण किती वेळ लावू शकणार, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, परंतु तो लॉकडाऊन म्हणजे केवळ पॉज असतो, तो लॉकडाऊन हे अंतिम सोल्युशन नसतं। आणि तुम्हाला आणि मला कोरोनासोबत जवळपास आता याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत एकत्र राहायचं आहे, आणि त्यामुळे मग लॉकडाऊन जर केलं तर अनेकांच्या नोकऱ्या मागच्या लॉकडाऊनमध्ये गेल्या, अनेकांना रोजचं खाणं हे सुद्धा त्यावेळी अशक्य झालं। या ठिकाणी मग ऑटो ड्रायव्हर असतील, हाटठेलेवाले असतील, या ठिकाणी ज्यांना 12 बलुतेदार म्हटलं जातं, मग नावी असतील, चांबार असतील, सुतार असतील, कुंभार असतील, यांची स्थिती अत्यंत दयनीय असते, कारण एका वेळेला कमवतात आणि संध्याकाळी जाऊन ते राशन घेऊन येतात। मग शेवटी करायचं काय? तर जनप्रतिनिधींसोबत चर्चा होऊन जनप्रतिनिधींनी हे ठरवलं की या शहरात लॉकडाऊन नव्हे किंवा या शहरात स्मार्ट लॉकडाऊन देखील नाही की आम्ही 4 दिवस आधी सांगू, तर या शहरात आता प्रबोधन व्हावं, जनप्रतिनिधींनी जागरूकता करावी, प्रशासनाने विशेष पद्धतीने जागरूकता करावी, शहरामध्ये जे जे करता येईल कडक कठोर कायद्याच्या माध्यमातून करावं, परंतु लॉकडाऊन मात्र यानंतर या शहरामध्ये लागण्यात येऊ नये। आणि अशा पद्धतीचा जर लॉकडाऊन झाला तर या ठिकाणी सर्व जनप्रतिनिधी या लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावरती येतील, अशा पद्धतीचा देखील निर्णय हा लोकप्रतिनिधींनी आजच्या बैठकीत घेतला। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।